प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो, भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमकां उर्बे भरीत येवकार. मॉडर्न होमिओपथीच्या क्युरेटिव्ह लायन ऑफ ट्रिटमेंटाच्या आधारान मॉडर्नाच्या दुयेंतींनी हो धोक्याचो पावणो कसो टाळूं येता हे पळयले. त्रास करपी गंभीर दुयेंसाचेर मॉडर्न होमिओपथी आपल्या कितल्याशाच वर्सांच्या संशोधनाच्या आधारान हजारांनी दुयेंतींक सामान्य जीवन जगपाक मजत करता. डॉक्टर विजय कुमार माने अखंडितपणान संशोधन करतात आनी होमिओपथी उपचार पद्धतीन एक नवी क्रांती हाडटा. उण्या खर्चान खर दुयेंसाक तोंड दिवन मॉडर्न होमिओपथी असंख्य पिडीत आयज सामान्य जिवीत जगतना दिसतात. खर दुयेंसा विशीं जनजागृती करतना होमिओपथी उपचार पद्धती सगळ्या अर्थान कशी योग्य आसा हे लेगीत मुखार हाडपाचो उद्देश ह्या कार्यावळींतल्यान करता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनान लिव्हर सिरोसिसा खातीर मरण येवपी लोकांच्या वाडट्या आंकड्याविशीं खर हुस्को परगटायला. देखून आमच्या प्रेक्षकांक ह्या कार्यावळीच्या माध्यमांतल्यान आव्हान करता की आमच्या ह्या समाज प्रबोधनात तुम्ही वाटेकार जायात. ही एका तरेची तुमची समाजीक जबाबदारीच ठरता. इष्टानो, भलायकीच्या मॉडर्न युग कार्यावळीन आयज सावन लिव्हर सिरोसीस ह्या गंभीर दुयेंसाचेर डॉक्टर विजय कुमार माने सरांचे खासा मार्गदर्शन तुमकां मेळटले. लिव्हर सिरोसीस हे अतिशय घातक दुयेंस कळनासतना शरीरांत पातळत असता. ताचे निदान जाय मेरेन दुयेंती सामको मरणाच्या दारान पाविल्लो असता. हालीच नामनेचे बॉलिवूड अभिनेते बिग बी हांणी लेगीत आपल्या लिव्हराची कार्यक्षमता उणी जाल्या अशें जाहीरपणान सांगिल्लें. कांय वर्सां पयलीं तांच्या शरिरान हेपेटायटीस ह्या जंतून संक्रमण केल्ल्यान तांच्या लिव्हराची कार्यक्षमता 75% उणी जाल्ल्याचें वैजकीय तज्ञांक दिसून आयिल्लें. सांगपाचो तात्पर्य इतलोच की लिव्हर संबंधित दुयेंसा विशीं तुमी सामकें सतर्क रावपाक जाय. आधुनिक जीवनशैलीक लागून तुम्ही स्वतःच कळनासतना शरीराक नुकसान करतात हे तुम्ही टाळपाक जाय. समाज सुदृढ जावपाक जाय. पण जिवीताक वेडो घाल्ल्या ह्या खर आणि गंभीर दुयेंसाक आडावपाचे काम मॉडर्न होमिओपथी वरवीं कसे करतात हाचो प्रत्यक्ष अणभव लिव्हर सिरोसीस आणि मॉडर्न होमिओपथीच्या ह्या खासा कार्यावळीतल्यान तुमकां मेळटलो. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजार रूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॉडर्न होमिओपथीच्या क्युरेटिन लाईन ऑफ ट्रीटमेंटच्या द्वारे असाध्य रोग बरे होताना दिसत आहेत. रुग्ण एक सामान्य जीवन जगताना दिसत आहेत आणि हे सगळं शक्य होत आहे केवळ मॉडर्न होमिओपथीच्या द्वारे. गेल्या भागामध्ये आपण लिव्हरशी संबंधित बर्ड चिअरी सिंड्रोम हा एक लहान मुलांमधला लिव्हर सिरोसिस या आजाराबद्दल माहिती घेतली होती. कशाप्रकारे या आजारावरती ही मॉडर्न होमिओपथी यशस्वीपणे काम करते ते पाहिलं होतं. आजच्या भागामध्येही आपण लिव्हरशी संबंधित हेपेटायटीस या आजारावरती चर्चा करणार आहोत आणि सरांकडनं मार्गदर्शन करून घेणार आहोत. या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आजही आलेले आहेत मॉडर्न होमिओपथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. आपण जसं म्हणतोय तसं की आपण लिव्हरशी संबंधित सगळ्या आजारांबद्दल बोलतोय. लिव्हर अत्यंत महत्वाचा भाग आहे आपल्या शरीरातला आणि त्या दृष्टिकोनातून आपण बर्ड चिअरी सिंड्रोम जो लहान मुलांमध्ये लिव्हर सिरोसिस दिसून येतो त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्याचे अनुभवही आपण पाहिले आणि कशाप्रकारे आपण मॉडर्न होमिओपॅथीच्या द्वारे त्या रुग्णांना बरं केलेलं आहे तेही आपण बघितलं. आजच्या भागामध्ये आपण लिव्हरशी संबंधी हेपेटायटीस याच्यावरती बोलणार आहोत आणि जसं आपण बघतो तसं की हा एक संसर्गजन्य आजार आहे तर त्या दृष्टिकोनातून थोडीशी भीतीही वाढते. तर मग त्या अनुषंगाने मला तुम्हाला सगळ्यात प्रथम हेच विचारायचं आहे की मग हा आजार हेपेटायटीस नेमका काय आहे त्याविषयी थोडंसं आपण प्रेक्षकांना सांगूया. पुन्हा एकदा थोडंसं आपण रिवाइंड करू. नक्की नक्की. लिव्हरची कामं आपण समजावून घेतलेली आहेत. आणखी एकदा समजावून घेऊ की जसं प्रोटीन सिंथेसिस बाईलचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन करते. ती बाईल जी आहे ते स्निग्ध पदार्थ आणि प्रोटीन यांच्या पचनाला मदत करते. रक्तातील काही रक्त गोठवणारे जे घटक आहेत त्याची निर्मिती करण्यामध्ये लिव्हरचा महत्वाचा सहभाग आहे आणि रक्त दूषित रक्त शुद्ध करण्यामध्ये लिव्हरचा महत्वाचा सहभाग आहे. काही व्हिटॅमिन्स जसं व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि बी12 ह्याचं सिंथेसिस करण्यामध्ये लिव्हर मदत करतं.
कॉपर आणि लोह जे आहे जे तांब आणि लोह याचं साठवण्यामध्ये लिव्हर मदत करतं, ही लिव्हरची कार्य आहे. आज आपण जे बघणार आहोत ते हिपॅटायटिस, जो संसर्गजन्य हिपॅटायटिस आहे, जो व्हायरसमुळे होतो, ज्याला व्हायरल हिपॅटायटिस असं म्हटलं जातं. त्यामध्ये हिपॅटायटिस ए बी सी डी आणि ई असे प्रकार येतात, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. नक्की, जसं तुम्ही म्हणालात तसं की ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हा एक संसर्गजन्य आजार आहे, तर त्या अनुषंगाने प्रेक्षकांना काय सांगाल आणि आपण जसे वेगवेगळे प्रकार तुम्ही आज म्हटलेले तर त्या वेगवेगळ्या प्रकारांची लक्षणं आणि कारणं तीही वेगळी असतात का? लक्षणं सेम आहेत पण कारण वेगवेगळी. जसं हिपॅटायटिस बी जो हिपॅटायटिस ए जो आहे, हा ए जो आहे हा संसर्गजन्य हिपॅटायटिस म्हटलं जातं. मुख्यतः मनुष्याच्या विष्ठेमधनं आणि पाण्यामध्ये, दूषित फळांमधनं, दूषित पाण्यामध्ये, दूषित अन्नामधनं पसरणारा आजार आहे, त्याचं कारण आहे हिपॅटायटिस ए हा व्हायरस. हिपॅटायटिस बी सी जे आहेत किंवा डी आणि ई हे जे आहे ते प्रामुख्यानं रक्त संक्रमित असे आजार आहेत, किंवा रुग्णाचे जे काही डिस्चार्जेस आहेत, सलायवा म्हणजे थुंकी, विष्ठा, घाम याद्वारे पसरणारे ते व्हायरसेस आहेत. ओके, पुढचे आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की हे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याची जी कारणं आहेत ती कुठेतरी जर सगळ्याशी संबंधित असतात, हे सगळ्या गोष्टी लिव्हरवरती, म्हणजे हा व्हायरस आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे व्हायरस आहेत, हे सगळे लिव्हरवरती कशा प्रकारे अटॅक करतात किंवा संक्रमित होतात त्याविषयी काय सांगाल? आपण मला वाटतं थोडंसं कारणापासून गेलेलं तर बरं होईल. जसं आता आपण हिपॅटायटिस बी चं बघितलं की हा प्रामुख्यानं रक्तातून संक्रमण करणारा आजार आहे, त्याला एच बी व्ही व्हायरस असं म्हटलं जातं किंवा हिपॅटायटिस बी व्हायरस असं म्हटलं जातं. हिपॅटायटिस बी जो आहे हा प्रामुख्याने रक्तातून येतो, शारीरिक संबंधातून येतो, रुग्णाच्या सलायामधून किंवा थुंकीमधून येतो, विष्ठेमधून पण काही वेळेला येतो. या व्हायरसचं संक्रमण एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाकडं होत जातं. काही वेळेला आता असं दिसून आलंय की अनुवंशिक सुद्धा याचं संक्रमण असावं की काय असं मला माझ्या गेल्या 20 वर्षाच्या अनुभवातून असं वाटायला लागलंय. कारण काही फॅमिलीमध्ये ते हिपॅटायटिस बी चे रुग्ण कॉमन दिसतात. हे झालं हिपॅटायटिस बी चं. हिपॅटायटिस सी चं पण संक्रमण प्रामुख्याने तशाच प्रकारचं आहे, पण त्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करावी लागते की सध्या किडनी फेल्युअरचे बरेच पेशंट आहेत, लोक डायलिसिस करतात, तर डायलायझरद्वारे त्याचं संक्रमण होतं हिपॅटायटिस सी चं आणि हिपॅटायटिस बी चं सुद्धा. तसं रक्ताद्वारे पण संक्रमण होतं आणि बाकीचे जे घटक आहेत, रुग्णाची लाळ किंवा थुंकी किंवा विष्ठा किंवा घाम याद्वारे पण हा आजार पसरला जाऊ शकतो किंवा पसरतो असं दिसून आलेलं आहे. याचं बऱ्याच वेळेला आपण बघितलं तर प्रिव्हेन्शन म्हणून काही वॅक्सिन्स ही उपलब्ध आहेत असं बघितलं जातं, तर कुठल्या कुठल्या या व्हायरसेस वरती वॅक्सिन आता अवेलेबल आहे? हिपॅटायटिस बी वरती कॉमन आहे सध्या, हिपॅटायटिस बी वरचं वॅक्सिनेशन कॉमन आहे आणि बऱ्याच ठिकाणी केलं जातं, हिपॅटायटिस सी वरती पण केलं जातं. हे दोन वॅक्सिनेशन कॉमन आहेत. हे सोडून इतर पण प्रकार आहेत, हिपॅटायटिस डी आणि ई हा सुद्धा एक प्रकार आहे जो असा संक्रमणजन्य व्हायरस आहे पण त्याचं प्रमाण कमी आहे. प्रामुख्यानं जे दोन प्रकार आपण बघतोय हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी, हे दोन प्रकार आणि प्रकारामुळे होणारा लिव्हर सिरोसिस आणि त्याच्यावरचे उपचार याच्याविषयी आपण चर्चा करू. नक्की, तुम्ही म्हणालात तसं आपण हेपेटायटिस बी वरती आज थोडं कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. ही चर्चा मला तुमच्यावर सुरू ठेवायची आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ, कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर,
जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आजच्या भागामध्ये हेपेटायटिस बी या आजाराविषयी बोलतोय आणि याच आजाराशी निगडीत असलेल्या एका रुग्णाची बाईट, त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा अनुभव आणि रिपोर्टचा आढावा आता आपण घेणार आहोत. नमस्कार, माझं वय 57 वर्ष आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मला जेवण न जाणं, पोट फुटणं आणि लघवी पिवळी येणं हा त्रास होत होता. सुरुवातीला टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये हेपेटायटिस बी निदान झालं आणि त्यावर पारंपरिक पद्धतीची जी औषधं आहेत आयुर्वेदिक ती घेतली, परंतु त्यानेही फारसा फरक पडला नाही. नंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. ज्यावेळेस बिलोरुबिन वाढलेलं होतं त्याच वेळेस आम्हाला मॉडर्न होमिओपॅथी डॉक्टर विजयकुमार माने यांची माहिती मिळाली आणि होमिओपॅथीचे औषध आम्ही सुरू केले. ऑगस्ट 2015 माझ्या मिस्टरांना थोडं बरं नसल्यामुळे दवाखान्यात गेलो, तर दवाखान्यात कावीळीचं निदान झालं. कावीळीचं निदान झाल्यानंतर आम्ही एक दिवस औषध घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आयुर्वेदिक उपचार घेतले. व कावीळ आहे साधी बरी होईल म्हणून नाकात औषध टाकण्याचा जो उपचार आहे तो घेतला. पण त्याच्या तिसऱ्या दिवशी आम्हाला असं वाटलं कावीळ वाढली का कमी झाली पाव म्हणून परत आम्ही चेक करायला गेलो, तर तिथे आम्हाला हेपेटायटिस बीची चेकिंग आम्ही केली तर त्यात ते हेपेटायटिस बी आलं. मग परत आम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हटले तुमची कावीळ वाढली म्हणे आणि ॲडमिट होऊन जा. त्याच्या 2 दिवसांनी पुन्हा गेली, 2 वाढली 4 वाढली असं करून कावीळ 17 ऑगस्टपर्यंत ती जवळजवळ 26 गेली. मग थोडासा आम्हाला धक्का बसला का बो कावीळ वाढतेच आहे, पेशंट तर चांगलं व्यवस्थित दिसते कम्फर्टेबल असं का होतंय म्हणून आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली. तर डॉक्टरांनी आम्हाला मी माझे उपचार तर करतोय पण पेशंटला काही फरक पडत नाही, तर मी तुम्हाला पुण्याचा एक पत्ता देतो, त्या डॉक्टरांकडे तुम्ही जा. घरी आल्यानंतर मग पेशंट जास्तच उलट्या बिलट्या करायला लागलं. दुसऱ्या दिवशी परत त्याच हॉस्पिटलला गेलो पुण्याला आणि मग डॉक्टर म्हटले काही गरज नाही, काही होणार नाही, 1.5 महिना तुम्हाला असा काढावाच लागणार आहे. तर मग घरी आलो. घरी आल्यानंतर पेशंट जास्तच अजून थकवा ते जाणवायला लागलं. आता काय करणार म्हणून मग पुन्हा नगरला ॲडमिट झालो. पहिल्या दवाखान्यात गेलो होते तिथे, तर त्यांनी सांगितलं तर माझ्याकडून तर काही पेशंट तुमचं नीट होईना, तर तुम्हाला मी मुंबईचा एक पत्ता देतो डॉक्टरांचा, तुम्ही तिथे जा. घरी आल्यानंतर मग पुन्हा पेशंट जास्तच म्हणजे अस्वस्थपणा, जेवताना घास तोंडातनं जाणं, हात थरथर कापणं, कोण काय बोलते त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही, पेपरसुद्धा वाचता येत नव्हतं अजिबात. मग आता काय करणार रोज तेच. मग विचार केला, पुन्हा 1 दिवस इतकं जास्त झालं की रात्रीचं जेवण बंद केलं. थोडंसं माहिती असल्यामुळं डॉक्टर घरात असल्यामुळं की बेशुद्ध अवस्था येईल व्हा, कोमात पेशंट जाईल काही या भीतीने आम्ही दुसऱ्या दिवशी अजून पुन्हा नगरला तिसऱ्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. पण पोट खूप फुगलेलं होतं आणि जुलाब काही न खाता जुलाब चालू होते. मग थोडीशी आम्हाला भीती वाटायला लागली, तर डॉक्टर म्हटले पोटावर मी तुमचा इलाज करू शकत नाही, मी फक्त तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा करू शकतो. पुन्हा म्हणजे एक एक प्रॉब्लेम उद्भवायला लागले. किडनीत इन्फेक्शन केलं, एंडोस्कोपी केलं, 2D केली, सगळं केलं, पण ते म्हटले इन्फेक्शन वाढतच चाललं, आता याला एकच पर्याय म्हणे तू पेशंटचं 90% लिव्हर काम देत नाही आणि 10% काम देतो, तुम्हाला लिव्हर अर्जंट ट्रान्सफर करावं लागेल. आणि मग एक दिवस काय झालं, खूप सिरियस झालं पेशंट, खूप इन्फेक्शन पांगलं, पूर्ण किडनीत इन्फेक्शन गेलं, क्रिएटिन ते वाढून गेलं आणि डॉक्टर म्हणे आता आमचा काही इलाज नाही म्हणे, तुम्हाला लिव्हर अर्जंट ट्रान्सफर करावे लागेल, इतके लाख लागतील, तुम्ही तयारी ठेवा, 30 लाख लागतील, 35 लागतील. जेव्हा आमचं पेशंट सिरियस झालं सप्टेंबरमध्ये, त्यावेळेस आम्ही मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी व्यवस्थित आम्हाला 100% गॅरंटी दिल्यामुळे आम्ही ते औषध सुरू केलं. मग थोडंसं 2-3 दिवसात थोडंसं पेशंट थोडंसं अन्न पाणी खायला लागलं तिथे, पण घरी आल्यानंतर थोडंसं पुन्हा असं घाळ झाल्यासारखं केलं आणि पायावर सूज आली. तर मग पुन्हा आम्ही सारखं डॉक्टरांना फोन करत राहिलो बा का बरं असं, तर डॉक्टर म्हणे होईल त्याला वेळ लागेल, 8-15 दिवस वेळ लागेल. आम्ही पण डॉक्टरांचं ऐकलं, डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे आम्ही देत राहिलो डोस, औषधाचा खंडच केला नाही. डिसेंबर एंडला
पेशंट चांगले 3-4 वेळेस जेवायला लागले. आज त्या औषधाचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फरक दिसलेला आहे, कारण रिपोर्ट मध्ये आमच्या खूप बदल झालेले आहे. डॉक्टरांनी जे सांगितलं होतं, जे डॉक्टरांना अपेक्षित होत, त्यात खूप बदल झाल्यामुळं आम्ही ती ट्रीटमेंट काही न करता म्हणजे अखंड चालू आहे. त्यात एक दिवस सुद्धा खंड करत नाही किंवा एखाद्या डोसचा सुद्धा खंड करत नाही, नियमित पेशंट व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे. माझ्या अनुभवावरून मला असं हेपेटायटिस बी असणाऱ्या पेशंटला असं सांगावं असं वाटतं की ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी जरूर डॉक्टर मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजय कुमार माने यांचा जरूर सल्ला घ्यावा आणि नंतरच आपली ट्रीटमेंट चालू करावी. वय 57 वर्ष. या रुग्णाला ऑगस्ट 2015 मध्ये कावीळ झाली होती. त्यांचं बिलिरुबिन 29.44 इतक्या मोठ्या प्रमाणात होतं. त्यांनी कावीळीची तपासणी केली असता सप्टेंबर 2015 मध्ये त्यांना हेपेटायटिस बी या गंभीर आजाराचं निदान झालं. त्यांनी पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये ॲडमिट होऊन उपचार चालू केले, पण काहीही फरक जाणवला नाही. रुग्ण खूप अस्वस्थ होते, त्यांचं जेवण बंद झालं होतं, त्यांचं भान हरपलं होतं. एकंदरीत रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत व झोपून होते. त्यांचं पोट फुगलं होतं आणि पोटात पाणी झालं होतं. जेवण नसताना देखील जुलाब जास्त होत होते. तज्ज्ञांनी रुग्णांचे लिव्हर 90% खराब झालं असून त्यांचा आजार किडनीत पसरला आहे असं सांगितलं. तज्ज्ञांनी त्यांना त्वरित लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला. या अवस्थेत त्यांनी सप्टेंबर 2015 मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार चालू केले. या औषधोपचारानं 15 दिवसातच रुग्णाला फरक दिसू लागला. ते पूर्णपणे शुद्धीवर आले, त्यांना जेवण जाऊ लागलं, त्यांच्या पोटातील पाणी कमी झालं, त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास हळूहळू कमी झाले. मार्च 2016 रिपोर्टनुसार त्यांचं बिलिरुबिन 29.44 वरून 0.98 इतक्या प्रमाणात कमी झालं. त्यांना आता ॲडमिट होण्याची व लिव्हर ट्रान्सप्लांटची देखील गरज वाटत नाही. आता हे रुग्ण नियमितपणे आपले कार्यालयीन कामकाज करतात. ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारासह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे या रुग्णाला संपूर्ण हा आजार झालेला होता आणि कशाप्रकारे मॉडर्न होमिओपॅथीच्या द्वारे हा रुग्ण आता एक सामान्य आयुष्य जगताना दिसतोय. ही संपूर्ण केस कशाप्रकारे होती हे आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजार रूपे अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण हेपेटायटिस बी या आजाराविषयी चर्चा करतोय. असं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण जे रुग्ण आहेत त्यांचा अनुभव ऐकला, त्यांच्या नातेवाईकांचा अनुभव ऐकला आणि समजे रिपोर्ट जे होते त्यांचे त्याचाही आढावा आपण घेतलाय. ही संपूर्ण केस कशाप्रकारे होती आणि कशाप्रकारे तुम्ही हँडल केली त्याविषयी थोडंसं.
पेशंटच्या वेळेला पहिल्यांदा आपल्याकडे आले त्यावेळेला ते मुंबईमधल्या एका नामांकित हॉस्पिटल आहे बॉम्बे हॉस्पिटल, ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हेपॅटायटिस बी साठी ते ऍडमिट होते. त्याच्यापूर्वी साधारणपणे वर्षभर त्यांना आजार झालेला होता. ते बऱ्याच ठिकाणी ऍडमिट झाले आणि शेवटी त्यांना मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. तिथं उपचार ते घेत होते वर्षभर. ज्यावेळेला आपल्याकडे आले त्यावेळेला ते रुग्ण येऊ शकले नव्हते. त्यांचे नातेवाईक आपल्याकडे आलेले होते. ऑगस्ट 2015 गोष्ट आहे ही. आणि त्यावेळेला नातेवाईकांनी असं सांगितलं की पेशंट हे सिरियस आहेत आणि ते कोमामध्ये आहेत. बेशुद्धावस्थेत पेशंट असताना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं डॉक्टरांनी जे प्रसिद्ध गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट आहेत की त्यांना घरी घेऊन जा आता पेशंट वाचायची शक्यता कमी आहे. अशा वेळेला नातेवाईक एक घाबरेघोबरे होऊन माझ्याकडे आले आणि मला म्हणजे डॉक्टर काहीतरी करा तर आम्हाला फक्त तुम्ही 8 दिवसाचं औषध द्या असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे म्हटलं आता पेशंट शेवटच्या ह्याच्यामध्ये आहे आपण पण त्यांना 8 दिवसाचे औषध दिले आणि त्यांना सांगितलं की मी 5-6 दिवसानंतर पुण्यामध्ये असेन त्यावेळेला पुण्याच्या ओपीडीमध्ये मला येऊन भेटा इम्प्रुव्हमेंट झाली तर आपण त्याप्रमाणे पुढचं ट्रीटमेंट देऊ असं एक करून मी औषध त्यांना दिलं. मी तिथं ते विसरून गेलो आणि 5 दिवसानंतर रुग्ण माझं पुण्यातलं क्लिनिक आहे ते 5व्या मजल्यावर आहे. नेमकी त्या दिवशी योगावरून लिफ्ट बंद होती. रुग्ण चालत वरती 5व्या मजल्यावर आला आणि मला भेटला. मी पण स्वतः आश्चर्यचकित झालो की 5 दिवसापूर्वी ह्या पेशंटला सांगितलं की डिस्चार्ज होऊन घरी जा. त्यावेळेला आपली ट्रीटमेंट आपण चालू केली त्यावेळेला रिपोर्ट्स मध्ये असं होतं की क्रिएटिनिन त्यांचं 1.9 होतं जे किडनी फेल्युअर होतं ना परमिनेटिंग रिनल फेल्युअरची हे होती सुरुवात होती या आजारामुळे हेपॅटायटिस बी च्या सिरोसिसमुळे. आणि त्यांचं बिलिरुबिन जे होतं ते 29.44 म्हणजे 29.44 एवढं बिलिरुबिन झालेलं होतं. पेशंट कोमामध्ये होता, कावीळ भरपूर झालेली होती आणि किडनी फेल्युअर पण होतं. त्यांनी सांगितलं की आता काही पेशंट वाचत नाही घरी घेऊन जा. अशा अवस्थेत पेशंट आपल्याकडे 5व्या दिवशी वरती आला दुसऱ्या क्लिनिकमध्ये. आपण परत औषधं कंटिन्यू चालू केली. साधारणपणे 2 महिन्यानंतर ते कामाला जायला लागले. आणि एक वर्षभराच्या उपचारानंतर फेब्रुवारीमध्ये आपण बघितले की सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. आजचं त्यांचं 0.98 बिलिरुबिन आहे फेब्रुवारी 2016. आणि आता तर ते पूर्णच नॉर्मल आहेत. म्हणजे ह्यावरून हे सिद्ध होतंय की अतिशय क्रिटिकल कंडिशन मध्ये असणारे पेशंट आणि लिव्हर सिरोसिस विथ किडनी फेल्युअर विथ हेपॅटायटिस बी असणारे पेशंट आपल्या औषधामुळे रिकव्हरी किती फास्ट होते आणि मृत्यूच्या दारातून पेशंट कसा बाहेर येऊ शकतो ही गोष्ट या केसवरून सिद्ध होते. नक्की नक्की. तुम्ही म्हणाला तसं की या केसमध्ये खरोखर चमत्कारिकच घटना आहे ही. आणि त्या अनुषंगाने मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये बऱ्याच वेळेला ही लिमिटेशन्स असतात की एका स्टेजनंतर पुढे कुठलेही प्रकारचे उपचार अव्हेलेबलच नाहीत. तर अशा वेळेला मग आपली जी मॉडर्न होमिओपॅथीची जी ही आहे टेक्निक आहे आणि याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, आपण कशाप्रकारे उपचार करतो आपल्या एक तर आपली ओपीडी बेसिस ट्रीटमेंट आहे आणि आपण अगोदर पण याच्यावर चर्चा केलेली आहे की आपण पॅथॉलॉजी रिव्हर्स होऊ शकते या गोष्टीवर काम करतो. आणि यावरून काय दिसते की पॅथॉलॉजी रिव्हर्स होते तर कशावरून दिसतंय, जसं मी सांगितलं की त्यांचं बिलिरुबिन 29.44 होतं ते आज 0.98 आहे. क्रिएटिनिन नॉर्मल आहे. पेशंट काम करतो, दुसऱ्या महिन्यापासून पेशंट ड्युटीवर जॉईन झाला दुसऱ्या महिन्या अखेर म्हणजे 3 महिन्यामध्ये ह्या गोष्टी इंडिकेट करतात की पॅथॉलॉजी रिव्हर्स होते. ज्यावेळेला हे लिव्हर पुन्हा काम करायला लागते त्यावेळेला त्या रुग्णाला सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो. जसं कावीळ होती ती कावीळ कमी झाली, बेशुद्धावस्था गेली, अमोनिया लेवल वाढलं होता तो कमी आला, बाकी सगळ्या गोष्टी हिमोग्लोबिन वाढायला लागलं, प्लेटलेट कमी होतं त्या वाढायला लागल्या. नॉर्मॅलसी पेशंट हा जायला लागला. नक्की. म्हणजे जसं आपण बघतो की सिम्प्टोमॅटिक रिलीफ न मिळता या सगळ्या गोष्टी ज्या मूळ असायला पाहिजे जिथे जागेवर त्या सगळ्या आणण्याच्या दृष्टिकोनातून आपली ट्रीटमेंट जी आहे ते काम करते. मला हे तुम्हाला विचारायचं की हेपॅटायटिस बी जसं आपण म्हणतोय की संसर्गजन्य आहे तर त्याच्यामुळे जर झालं असेल पेशंटला तर त्यांनी कुठली खबरदारी किंवा काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून तो इतरांना लागण होऊ शकत नाही या दृष्टीने. आता एक पहिली गोष्ट बघितली आपण की लैंगिक संक्रमणातून पसरणारा हा आजार आहे त्यामुळे लैंगिक संबंध अनेक म्हणजे मल्टिपल टाळणं ही एक त्यावरची गोष्ट आहे किंवा मग साधनं वापरणं जसं कंडोम्स वापरणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता दूषित सुया आधी खूप प्रकार होता की लोक इंजेक्शन एकाचं दुसऱ्याला द्यायचे न हे करता स्टरलाईज करता तर ते स्टरलायझेशन आता होतंय किंवा आता डिस्पोजेबल सिरिंजेस आहेत तो एक प्रकार ज्यामुळे आपण ते टळलं जातो. डायलिसिस करणाऱ्या रुग्णांनी ते काळजी घ्यायला पाहिजे की ते मशीन स्टरलाईज करायला पाहिजे, त्याचं ते किट बदलायला पाहिजे. ह्या गोष्टी डायलिसिसच्या लोकांसाठी आवश्यक आहेत. आणि जर एखादा रुग्ण असेल तर त्याचं रुमाल किंवा दाढीचं रेझर हे दुसऱ्यांनी वापरणं टाळलं पाहिजे. आणखी एक गोष्ट टॅटुईंग मधनं पण ते टॅटू काढतात टॅटुईंग मधनं पण ते हे होतंय ते टॅटुईंगचं जे काय हे इक्विपमेंट ते स्टरलाइज करून घ्यायला पाहिजे. या गोष्टीतून आपण एकापासून दुसरीकडे होणारा ट्रान्समिशन या आजाराचं संसर्ग हा टाळू शकतो. आज आपण हेपॅटायटिस बी बद्दल बोललेलो आहे. हा विषय जसा आहे तसा मोठा आहे तर त्याविषयी मला तुमच्याशी अजूनही चर्चा करायची आहे परंतु वेळेअभावी आज आपण इथेच थांबणार आहोत. तुम्ही या विषयावरती इथे एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा.
7038833881 आणि 7038833882 समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. आजच्या भागात आपण लिव्हर सिरोसिस या गंभीर आजाराबद्दल जाणून घेतलेलं आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन गंभीर आजारासोबत आणि त्यावरती मॉडर्न होमिओपॅथीचा उपचार कशाप्रकारे केले जातात या संपूर्ण संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. आत्ता इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने आणि लिव्हर सिरोसिस दुयेसाचेर केल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयले. त्यांना खर दुयेस आणि ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळत रावात भलायकीचे मॉडर्न युग.